जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ दासबोध वाचन दशक तिसरा समास सातवा आधीभूतिक ताप श्रीराम मागा झाले निरूपण आज्ञा आध्यात्मिकाचे लक्षण आता आधिभूतिक कोण सांगीजेल श्री समर्थ म्हणतात की मागील समासात आध्यात्मिक तापाचे लक्षण वर्णन केले आता आदि भौतिक ताप कोणता ते सांगितले जाईल श्लोक सर्व भूतेन संयोगात सुख दुःखच जायते द्वितीय ताप संताप सत्य सैवाधि भौतिक याचा अर्थ सर्व भूत मात्रांच्या संयोगाने जे सुख दुःख उत्पन्न होते त्या दुसऱ्या दुःखाला यथार्थ रीतीने आधी भौतिक असे म्हणतात सर्व भूतांच्या संयोगाने जे सुख दुःख उत्पन्न होते त्याने ताप होऊन मन दुःखी होते त्याला आधी असे म्हणतात सर्व भूतांचे संयोगे सुख दुःख उपजो लागे ताप होता मन भंगे या नाव आधिभूतिक तरी या अधिभूतिकांचे लक्षण प्रांजळ करू निरूपण जेणे अनु अनुभवासये पूर्ण ओळखी तापत्रयाची तरी आता या तापांची लक्षणे स्पष्टपणे वर्णन करूया म्हणजे त्या योग्य तापत्रयांची चांगली ओळख होऊन अनुभवही येईल आधी भौतिक दुःखे पुढील प्रमाणे ठेचा लागती मोडती कांटे विजती शास्त्रांचे शस्त्रांचे घायटे सल सिलका आणि सर्राटे या नाव भौतिक ठेच लागणे पायात काटे मो, काटे मोडणे शस्त्रांचा घाव लागून जखमा होणे लाकडाचे बारीक काट्यासारखे आणि सराटे इत्यादी घुसणे अंग्या आणि लागे शरीरी गांधील येऊन दंश करी या नाव आधीभूतिके आग्या वनस्पती शरीरास अकस्मात लागून आग होणे किंवा खाज कुहीरी, लागून अंगास खाज सुटणे गांधील माशी येऊन चावणे याचे पण नाव आधीभूतिक आहे मासी गोमासी मोहळ मासी मुंगी तेल मुंगी डान्स दरी डान्स दसी सोट जडू लाग यासी आधिभूतिक जे, माशी गोमाशी मोहळ माशी मुंगी तेल मुंगी, डास यांनी दंश करणे किंवा सोट म्हणजे रक्त पिणारा किडा किंवा जडू अंगास चिकटणे पिसापिसोडे चांचन कुसडे मुंगडे ठे ढेकून विसिप भोवर गोचिड जाण या नाव आधिभूतिक पिसावा पिसोडे चांच कुसडे मुंगळ ढेकून इसब उत्पन्न करणारे कीडे, भुंगे गोचीड यांचा दंश आपण आधीभूतिक गोंभी विंचू आणि विखार व्याघ्र लांडिगे आणि शुकर गौसायड सामर या नाव आधिभूतिक गोम विंचू आणि साप वाघ लांडगे आणि डुक्कर साडू सांबर यांचे दंश हे पण आधिभूतिक रानगाई रानमसे रान शकट शकट आणि रिसे रानहाती पिसे या नाव आधिभूतिक रानगाई रानमशी रानबैल अस्वले रानहाती इत्यादी जनावरांचा मार आणि डाकिनीमुळे लागणारे वेळ सुसरीने ओढून नेले का ते अवचित बुडाले अथवा खडाडी पडिले या नाव आधी भूतिकने ओढून नेले किंवा अवचित बुडून मरणे अथवा पाय घसरून प्रवाहात पडणे नाना विखारे आजगर नाना मगरे जडचर नाना वनचरे अपार या नाव आधी नाना विषारी साप अथवा अजगर मगरी वगैरे नाना जलचर प्राणी यांनी ओढून नेणे अनेक जंगली प्राण्यांपासून दुःख होणे यांचे नाव आधीभूतिक अश्व ऋषभ आणि खर स्वान शुकर जंबुक मार्जर ऐसी बहुविध क्रूर या नाव आधिभूतिक घोडा बैल गाढव कुत्री डुक्कर कोल्हे मांजर अशा अनेक क्रूर वशूंमुळे दुःख होणे ऐसी कर्क भयानके बहुविध दुःखदायके दुःख दारुणे अनेके या नाव अधिभूतिक अशी कर्कश भयानक नाना प्रकारचे दुःख देणारी अनेक दुःख दारुण दुःखे भिंतीमाळ भिंतीमाळमध्ये पडती कडे भुयेरी कोसळती वृक्ष अंगावरी मोडती या नाव अधिभूतिक भिंती आणि गच्चा कोसळणे कडे भुयारे कोसडून अंगावर पडणे किंवा झाडे मोडून अंगावर पडणे कोणी एकाचा शाप जडे कोणी एके केले चेंडे अध्यांतरी होती वेडे या नाव आधिभूतिक कोणी एकाचा शाप बाधणे कोणीतरी जादू टोना करणे कारण नसताना वेड लागणे कोणी एक चाडविले कोणी एक भ्रष्टविले कोणी एक धरून नेले या नाव आधिभूतिक कोणीतरी फसवले कोणीतरी भ्रष्टविले कोणीतरी धरून नेले कोणी एक दिले विष कोणी एक लाविले दोष कोणी एक घातले पाश या नाव आधिभूतिक कोणीतरी विष देणे कोणीतरी दोषारोपण करणे कोणीतरी फास घालणे याचे पण नाव आधिभूतिक अवचिता सेरा लागला नेन ओबिबोबा चिडला प्राणी धुरे जाजावला या नाव आधिभूतिक कल्पना नसताना शेराच्या झाडाचा चीक अंगाला लागणे बिंबा उतणे किंवा धुराने घाबरा होणे इंगडावरी पाय पडे शिडे खाले हात सापडे धावता आळखुडे पडे या नाव आधिभूतिक मोठ्या विंचवावर इंगडीवर पाय पडणे दगडाखाली हात सापडणे धावताना अळखडून पडणे वापीक कुप सरोवर गर्ता कडा नदी तीर आव आवचिते पडे शरीर या नाव आधी विहिरी कुप सरोवर मोठा खड्डा कडा किंवा नदी तीर या ठिकाणी एकाएकी शरीर पडणे दुर्गा खाले कोसळती झाडावरुनि पडती तेने दुखे आकरंद ती या नाव आधिभूतिक किल्ल्यावरून खाली कोसळणे झाडांवरून पडणे आणि त्या दुखाने आक्रोश सीते ओठ तरटती हाथ पाव टाका फुटती लागती जिहती हाँ आधिभूतिक ठंडी ने ओठ फुटने हाथ पाय टाचा भेगा पड़ने चिखल याचे नाव हधिभूतिकन अशन, अशन पाना चीय वेड़े उष्ण रसे जिह्वा पोड़े कसकरे आणि हरडे या नाव खाता उष्ण पदार्थांनी जीभ पोडणे दात करणे आणि दातात फटी पडणे पराधीन बाळपणी शब्द कुशबाचणी अन्नवस्त्रिन वाडणी या नाव आदिभूतिक बालपणी पराधीनतेमुळे शिव्यांचा वाईट शब्दांचा मारा सोसावा लागणे वस्त्रांची कमतरता असणे सासुरवास गालोरे ठुणके लासने चिमोरे आले रुदन न धरे या नाव आधिभूतिक मुलींना सासू वासा पायी गालगुच्चे डागणे इत्यादी जाच सोसताना रडून आवरणे चुकता रडुन न का तो डोळा हिंग हिंग घालीती सर्व काळ धारकी धरीती या नाव आधिभूतिक चूक झाली असता कान पिडला जाणे डोळ्यात हिंग घालणे सतत धारेवर धरणे नाना प्रकारीचे मार प्रकारची दुर्जन मारिती अपार दुरी अंतरे माहेर यांना आधी भूतिक दृष्टांनी दृष्टांनी नाना तऱ्हेने मारहाण करणे मुलींना माहेर माहेर दुरावणे कर्ण नासिक विंधिले बळेची धरून गोंधिले होळी झाली या पोडविले या नाव आदिभूतिक कानाला नाकाला भोके पडणे बळेच धरून गोंधणे जरा चूक झाली असता आगीचे चटके देणे परचक्र धरुणी नेणे <clears throat> नीच या यातीस धिडले दुर्दशा होऊन मेले या नाव आधीभूतिक शत्रूंचा हल्ला आला असता त्यांनी धरून नेणे नीच जातीच्या लोकांना विकून टाकणे आणि त्यामुळे दुर्दशा होऊन मरण पावणे नाना रोग उद्भवले जे अध्या आध्यात्मिकी जे आध्यात्मिकी बोलिले वैद्य पंचाक्षरी ले या नाव आधिभूतिक पूर्वी जे आध्यात्मिक रोग वर्णन केले आहेत त्यातील अनेक रोग होणे त्यांच्या उपचारांकरिता वैद्य अथवा मांत्रिक आणणे नाना व्यथेचे निरक्षण वावया औषध दारुण बळात्कारे देती जाण या नाव आदिभूतिक अनेक रोगांचे निरसन करण्यासाठी वळजबरीने दारुण औषध देणे नानावल्लीचे रस काळे गरगोट गरगोड कर्कश घेता होय कासावीस या नाव आधीभूतिक नाना वनस्पतींचे रस काढे व कडवट चाटणे वगैरे घेताना जीव कासावीस होणे हे सर्व आदिभौतिक तापच आहेत ढाड आणि उखाड देती पथ्य देती कठीण सांगती। अनुपात चुकता विपत्ती या नाव जुलाब आणि वातींचे वांतींचे औषध घ्यावे लागणे कडक पथ्य करावे लागणे अनुपा अनुपानात चूक झाल्याने कष्ट होणे फाड रक्त फासणी गुल्लंड गाची जाचनी तेने दुखे दुःखवे प्राणी या नाव शरीराची चिरपाळ करणे गोटीवर गाठीवर चिरा फाडणे चिरा फाडणे व त्यामुळे रक्तश्राव होणे तप्त सडईचे डाग घेणे व त्या योगे दुःखाने व्याकुळ होणे रुचिक बिवडे रुचिक बिबवे घालिती नाना दुःख नाना दुःखे दडपे देती सिरा तोडीती जडवा लावी या नाव रुईचा चीक अथवा बिंबा घालणे नाना दुःखांचे आघात होणे शिरा सोडणे जडवा लावणे बहुरोग बहु औषधे बहु सांगता अपारे अघाते अगादे प्राणी दुखवे तेने खेदे या नाव आदिभूतिक नाना रोग व त्यावर नाना प्रकारची औषधे आणि उपचार आहेत ते वर्णन करावायचे ठरले ठरवले तर अपार अगाध असल्याने पुरे पडणार नाही या दुःखांनी अत्यंत दुःख होणे बोलावीला पंचाक्षरी धूर मास पीडा करी नाना यातना नातना जाणीजे पंचाक्षरी म्हणजे मांत्रिक बोलाविला असता त्याने धुराचा मारा करणे अशा नाना प्रकारच्या यातना आहेत त्या शहाण्यांनी आधी भौतिक म्हणून आणाव्यात दरवडे त्या शहाण्यांनी आधीभौतिक म्हणून जाणाव्यात दरवडे घालून या जण तस्कर दुःख होय मना या नाव आधी चोर दरोडे घालून लोकांना छडतात त्यामुळे मनाला फार दुःख होणे अग्निचेनी ज्वाळे पोडे तेने दुःखे प्राणी हर हरंबडे आणि विवडे या नाव आधिभूतिक अग्नीच्या ज्वाळांनी होरपडल्यामुळे तरी विवडणे नाना मंदिरे सुंदरे नाना यंत्रा नाना रत्नांच्या भंडारे दिव्यांबरे मनोहरे दग्ध होती नाना सुंदर मंदिरे अनेक रत्नांचे साठे अनेक मनोहर दिव्य वस्त्रे इत्यादी जडणे नाना धान्ये नाना पदार्थ नाना पशु नाना स्वार्थ नाना पात्रे नाना अर्थ मनुष्य भस्म होती नाना धान्य नाना पदार्थ नाना पशु घरात साठवलेले द्रव्य भांडी कुंडी नाना वस्तू आणि माणसे जडून जाणे आग्न लागला आग्न लागला शेती धान्य बनव्या आणि कुडखती कुडकुती युक्षदंड जडून जाती अकस्मात शेते धान्य गंजी आणि मडणी नंतर उरलेले कुठार ऊस वगैरे अकस्मात जडून जाणे ऐसा आग्न लागला अथवा कोणी लाविला आणि जाली का पोडला या नाव आधिभूतिक अशी आग कोणी लावली किंवा आपोआप लागली तरी त्यामुळे नुकसान होणे किंवा भाजणे त्याचे नाव आधिभूतिक असते ऐसे सांगता बहुत होती व नीचे आघात तेने दुःखे दुःख वे चित्त या नाव अशा प्रकारे अशा अनेक प्रकाराने आगीपासून नुकसान होतच असत त्या दुःखाने जीव व्याकुळ होणे आरपे विसरे आणि सांडे नासे गहाडे फुटे पडे असाध्य होणे कोणीकडे या नाव आधिभूतिक वस्तू हरवणे विसरणे किंवा सांडून जाणे नासून जाणे गहाळ होणे किंवा पळून फुटणे परत मिडणे अशक्य होणे प्राणी स्थान भ्रष्ट झाले नाना पशुते चुकले कन्या पुत्र गहाडले या नाव आधिभूतिक माणूस माणूस स्थान होऊन जनावरे चुकणे मुली मुले बेपत्ता होणे तस्कर अथवा दावेदार अवचिता करीती संहार संहार लुटिती घरे ने नेती खिल्लार या नाव भूतिक चोर किंवा शत्रू यांनी अवचित धाड घालून संहार करणे घरे लुटणे दुपती जनावरे पळून नेणे नाना धान्य केळी कापती पानमळा मीठ घालती ऐसे नाना आघात करीती या नाव आधीभूतिक शेतातील उभी पिके केळी वगैरे कापून नेणे पानमळ्यांचे नुकसान व्हावे म्हणून त्यात मीठ घालणे असे नाना प्रकारचे आघात मैंद्य उचले खानोरी सुवर्णपंथी भूर रे करी टकू शिंतरू परपे करी वरपा घालिती पेंढारी उचलगिरी करणारे भुरटे चोर काडीच खाणारे किमयागार भुलविणारे ढग ठग लुच्चे लबाड लोक लुटारू दरोडेखोर इत्यादींची पीडा वाट गाठोडी सोडून द्रव्य व नाना अलंकार प्रविणे उंदरांनी अनेक वस्तू नेणे गठी छोडे घटी छोडे द्रव्य सोळीती नाना अलंकार काढीती नाना वस्तु, मुशक नेती, आधी भुतिक। वीज पडे वीज हिव पडे प्राणी प्रजनी सापडे का तो महापुरी बुडे या नाव आधिभूतिक अंगावर वीज पडणे अत्यंत थंडी थंडी पडणे मुसळधार पावसात सापडणे महापुरात वाहून जाणे बुडणे भोवरे वळणे आणि धार ओसाने लाटा अपार रुच्छिक गोंभी आजगर वाहून जाती भोवऱ्यात वळणात किंवा धारेत सापडणे पुरात वाहून येणारी लाकडे अपार लाटा आणि महापुराबरोबर वाहून येणारे अजगर विंचू गोमा इत्यादी प्राण्यांचा त्रास यामध्ये प्राणी सापडला खळकी बेटी अडकला बुडत बुडत वाचला या नाव आदिभूतिक या आधी माणूस सापडणे किंवा एखाद्या खळकावर अडकणे बुडता बुडता वाचणे मनासारिके नसे संसार कुरूप कर्कश श्री क्रूर विधवा कन्या मूर्ख पुत्र या नाव आदिभूतिक कुरूप कर्कश आणि निर्दय बायको मिळणे कन्या विधवा होणे आणि पुत्र मूर्ख निपजणे यासारख्या कारणांनी प्रपंच मनासारखा का न होणे भूत पिशाच लागणे अंगावरून वारे गेले अभद्य मंत्रे प्राणी चढले या नाव आदिभूतिक भूत पिशाच लागणे अंगावरून वारे जाणे चुकलेल्या मंत्रांमुळे मनुष्य भ्रमिष्ट होणे ब्राह्मण संबंध शरीरी बहुसाल पीडा करी शनेश्वराचा धोकाधरी या नाव आदिभूतिक ब्राह्मण संबंधाने देह झपाटून अनेक वर्ष छडणे शनीची वाईट दशा साडेसाती वगैरे येणे नानाग्रहे काळवार काळदिथी काळतिथी घात चंद्र काळवेळ घात नक्षत्र या नाव आदिभूतिक इतर ग्रहांची वाईट दशा येणे काळवाळ वार, वार का चंद्रांचे घातक योग काळवेळ आणि घातनक्षत्र घात नक्षत्र यापासून त्रास शिंक शिंपडा शिंगडा आणि पाली ओखटे काक कलाली चिंता काजडी लागली या नाव आधिभूतिक शिंकेचा अपशकुन होणे पाल चुकचुकणे पिंगडा ओला कावडा का, कलाली इत्यादींनी अपशकुन केल्याने चिंता काळजी लागणे दिवटा सरवटा भाकून गेला अंतरी धोका लागला दुःख स्वप्ने जावला या नाव आधिभूतिक पुरमुड्या कुडमुड्या जोशी भविष्य सांगणारा ज्योति ज्योतिषी यांनी सांगितल्यामुळे काळजी लागणे वाईट स्वप्ने पडून त्यामुळे भय वाटणे भालू भुंके स्वान रडे पाली अंगावरी पडे नाना चिन्हे चिंता पवाळे यांना आदीभूतिक कोल्हे कुई कुत्र्यांचे रडणे पाल अंगावर पडणे इत्यादी अनेक अपशकुनांच्या योगे मनात चिंता उत्पन्न होणे बाहेरी निघता आपशकुन नाना प्रकारे विच्छिन्न तेने गुणे भंगे मन या नाव बाहे, घरा बाहेर घराबाहेर पडताना नाना प्रकारचे अपशकून होऊन त्यामुळे मन खिन्न उदास होणे प्राणी बंदी सापडला यातने वरपडा झाला नाना दुःखे दुखावला या नाव आधिभूतिक कैदेत सापडून तेथे अनेक प्रकारच्या यातना भोगाव्या लागणे आणि त्या योगे नाना प्रकारचे दुःख सोसावे लागणे प्राणी राजदंड पावत जेरबंद चाबुक वेत दरेमार तडवे मार होत या नाव आधिभूतिक राजांकडून दंड किंवा शिक्षा होणे छडी चा यांनी मारणे दहित लोटून मारणे किंवा तापलेल्या तव्यावर उभे करून मारणे कोरडे पारंब्या फोक बहु प्रकारे अनेक बहुताळीती आधिभूतिक या नाव बोलीजे चामड्याच्या चाबूक झाडाच्या पारंब्या आणि फोक म्हणजे झाडांची सालपटे अशी मारण्याची अनेक साधने वापरून दिलेला खूप त्रास मार सोसणे मोह मोघरी मार बुधले मार चौखुरी चौखुरून डंगारेने मार बुक्या गंचा गंचाड्या गुडघे मार या नाव आदी भूतिक गुदवारी मेक मेख मारणे दारूच्या बुधल्यास बांधून आग लावून देणे चारी बाजूंनी ताणून धरून बळग्यांनी मारणे भुक्या मारणे गंचाड्या मारणे गुडघ्यांवर मारणे लाता मार कानखडे दगड मार नाना प्रकारीचे मार या नाव आधी लाथा मारणे चपराका मारणे शेन मारा करणे कानात खडे, उपसणे दगडांनी मारणे अशा नाना प्रकारांनी मारणे टांगणे टिपऱ्या पिछोडे बेडी बुधनाल कोलदंडे रक्षण निर निग्रह कडे या नाव आदीभूतिक टांगणे चाप लावणे दोरी हात खेचून मागे बांधणे बेड्या घालणे झाडाच्या बुंद्यांशी नालाकृती बांधून मारणे दांडे घालणे इकडे तिकडे जराही हळू न देणे गुडवडण्याची चाचणी नाकवनी चुनवणी मिठवणी रायवणी गुडवण्याची चच चा, चाचणी या नाव आदिभूतिक नाकात तीक्ष्ण पदार्थ ओतणे किंवा चुन्याचे पाणी मिठाचे पाणी मोहरीचे पाणी गुडाचे पाणी नाकात कानात वा घशात ओतल्याने यात नावणे जडामध्ये बुचकुडीती हस्ती पुढे बांधून टाकली हाकीती छड़ीती यातायाती या ना आदि बुटी कर पान्यात बुचकड़ ने पाय हाथ पाय बांधून हत्ती पुढे टाकने गुरान प्रमाणे हाकने छड़ने उगाच कष्ट देने कर्ण छेद घ्राण छेद हस्त छेद पाद छेद जिह्वा छेद अधर छेद याना आदि भूतिक कान कापने नाक कापने हाथ पाय तोडणे जीव कापणे ओठ कापणे तीरमार देती नेत्र रुषण काढती नखो नखी सुया मारिती मारित आधीभूतिक बाणांनी मारडे सुडी देणे डोळे काढणे रुषण का नखात सुया मारणे पारड्यामध्ये घालणे का कडे लोट करणे का भांड्या मुखे उडवणे या नाव आधी पारड्यामध्ये घालणे कडेलोट करणे किंवा तोफेच्या तोंडी उडविणे कानी कुंड्या खुंड्या आदळती अपानी मेघा मारिती खाल काढून टाकती या नाव आधीभूतिक कान खुंट्या ठोकणे गुदद्वारी मेघ मेख मारणे नख शिकांत अंगाचे कातडे सोलणे भूत आणि बोटी अथवा गड घालणे कंटी सांडस लावून आट आटी या नाव अधिभूतिक पोत्यात भरून मारणे बोटे ठेचून मारणे अथवा गड्यात गड टोचणे तापलेल्या चिमट्याने रुषण किंवा रक्त स्तन दाबणे शिसे पाजणे विष देणे अथवा शिरच्छेद करणे का पायातळी घालणे या नाव आधी भूग उकडत्या शिशाचा रस पाजणे विष देणे शिरच्छेद करणे किंवा अंगावर माणसे नाचवून पायदळी तुळवून मारणे हे सर्व शिक्षेचे प्रकार सरडे मांजरे भरिती अथवा फाशी देऊन नेती नानापरी पीडा करीती या नाव आधीभूतिक अंगावरील कपड्यात सरडे इत्यादी भरणे बंद खोलीत पिसाळलेल्या मांजरा अंगावर सोडणे अथवा फाशी देणे अशा नाना प्रकारांनी पीडा करणे स्वान प्रड़ा, पड प्रडये व्याघ्र पडये भूत प्रडये सुसरी प्रडये शस्त्र प्रडये विच प्रडये या नाव आदी भूतिक कुत्री वाघ भूते खेते सुसरी नाना शस्त्रे अंगावर वीज पडणे वगैरेचा अतिरेक होणे व त्यामुळे मरण ओढवणे शिरा ओढून घेती टेंबे लावून भाजीती ऐसे नाना विपत्ती या नाव आधिभूतिक अंगावरील शिरात तोडणे टेंबे लावून त्यांनी अंगाला चटके देणे अशा नाना वित्पत्ती हानी महत्व हानी महत्वहानी हानी पदार्थहानी हानी, या नाव आधिभूतिक जवळचे मासे मरणे वित्त हानी वैभव नाहीसे होणे मान सन्मान यांची हानी जनावरे मरणे इतर चीज वस्तू नाहीसे होणे बाळपणी बाळपणी मरे माता तारुण्यपणी मरे कांता वृद्धपणी नृत्यसुता या नाव आधी बालपणात आई मरणे तरुणपणी बायको मरणे म्हातारपणी मुलगा मरणे दुःख दारिद्र्य आणि ऋण विदेश पडणी नागवण आपण आपदा आन अनुपत्ती कदन्न या नाव आधिभूतिक दुःख दारिद्र्य कर्ज परदेशी पडून जाणे जावे लागणे लूट घेऊन सर्वस्वास मुकणे संकटे येणे आवश्यक वस्तूंचा तुटवडा भासणे कदन्न खायची वेळ येणे आकांत वाया आकांत वाखा आकांत आकांत शुद्ध होता पराजये जीवलगांचा होय क्षय या नाव अधिभूतिक महामारीने हजारो माणसे मरणे व त्यामुळे हा हकार माजणे युद्धात पराजय होणे जीवलग माणसे मृत्यू पावणे कठीण काळ आणि दुष्काळ सासंक आणि ओखटी वेळ उद्वेग चिंतेचे हाडा हाडाड या नाव आधीभूतिक आधीच कठीण काळ असतो त्यात दुष्काळ पडणे मनात धास्तावलेला असता वाईट वेळ येणे उद्वेग आणि चिंता यामुळे हालहाल होणे घानाचारखी शिरकला चाले सापडला नाना वनीत पडिला या नाव आधीभूतिक घाण्यात किंवा चरख्यात सापडून खाली येणे नाना प्रकारच्या आगीत सापडणे नाना शस्त्रे भेदीला नाना स्वापदीला नाना बंदी पडिला या नाव आधिभूतिक नाना शस्त्रांनी जखमावणे नाना स्वापदांनी खाणे अनेक लोकांच्या कैदेत पडणे नाना कुवासे नाना अपमाने लाजे नाना शोके प्राणी जिजे यांना अधिभूतिक नाना प्रकारच्या वाईट स्टडी राहावे लागल्याने श्वास कोंडणे नाना प्रकारचे अपमान झाल्याने लाज वाटणे नाना प्रकारच्या लोक शोकांनी खंगून जाणे या सर्वांस भौतिक तापच म्हणतात ऐसे सांगता अपार आहेत दुःखाचे डोंगर श्रोती व विचार आदिभौतिकाचा या प्रकारे आधी ताप म्हणजे दुःखांचे डोंगरच असून ते अपार आहेत येथे जे सांगितले आहेत त्यावरून श्रोत्यांनी आदिभौतिक तापाच्या स्वरूपा संबंधी विचार करू विचार जाणून घ्यावा असे समर्थ म्हणतात इ श्री दास गुरु संवादे आदिभूतिक नाम समास सातवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ जय श्री राम समर्थ